आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा येथील कांदा बाजारभाव रविवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार वीस रोजीचे जुना कांदा व नवीन कांदा यांचे सुरुवातीला जुना कांदा म्हणजे उन्हाळ कांदा याचे बाजारभाव पाहूयात अवकाळी सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर पिशवी जुन्या कांद्याला उन्हाळ कांद्याला बाजारभाव प्रति दहा प्रमाणे गोळे कांदे तीनशे वीस रुपयापासून तीनशे सत्तर रुपये प्रति दहा किलो म्हणजे बत्तीस ते सदतीस रुपये किलो याप्रमाणे विक्री झाली तर कांदे दोनशे पन्नास रुपयापासून तीनशे वीस रुपये प्रति दहा किलो बाजारभाव भेटला आहे म्हणजे पंचवीस ते बत्तीस रुपयाच्या दरम्यान तर गोलटा कांदे दीडशे ते अडीचशे रुपये प्रति दहा किलो म्हणजेच पंधरा ते पंचवीस रुपये किलोपर्यंत गोलटा कांद्याला बाजारभाव होता तर गोलटी बदला कांदे पन्नास ते दीडशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे पाच ते पंधरा रुपये किलोपर्यंत विकले गेले नवीन कांद्याचे बाजारभाव पाहूयात व आवक आळेफाटे येते नवीन कांद्याची आवक अकरा हजार आठशे रुपये आठशे पिशव्या एवढी आवक होती तर बाजारभाव सुपर क्वालिटीचे काही कांदे तीनशे पन्नास रुपयापासून चारशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे सुपर कांदे नवीन विकले गेले तर कांदे दोनशे पन्नास रुपयापासून तीनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो म्हणजेच पंचवीस ते पस्तीस रुपये किलो असा कांद्याला नवीन कांद्याला बाजारभाव होता गोलटा नवीन कांदे दीडशे रुपयापासून अडीचशे रुपये प्रति दहा किलो म्हणजेच पंधरा ते पंचवीस रुपये किलो तर गोलटी बदला शंभर ते दीडशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे गोल नवीन गोलटी बदलेला बाजारभाव होते दोन्ही मिळून आवक अठरा हजार था एकशे चौऱ्याहत्तर पिशवी एवढी आळेफाट्या होते येथे होती आळेफाट्या येथे आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करत जा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा जराचे बाजारभाव शेतीविषयी माहिती शासन निर्णय सर्वच काही एकाच जागी भेटेल आपणही लाभ घ्या आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही सदरचा व्हिडिओ शेअर करून आपण फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार